नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर MSBT च्या परीक्षा तर झाल्या आहेत आणि याचा निकाल कधी लागणार यावर तर मी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघू शकता। पण याच्यासोबत अजून एक प्रश्न असा विचारला जातो की MSBT चे पेपर तर झालेत, पण नेमका पेपर कसा चेक केला जातो? मग पेपर यावेळेस टफ चेक केला जाणार का किंवा मग सोपा चेक केला जाणार का? आणि MSBT चा पेपर नेमका कोण चेक करत असतात? का कॉलेजचेच लोक चेक करत असतात की मग कोणी दुसरे चेक करतात? आज याच विषयावर मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे। तुम्हाला सांगणार आहे की तुमचा पेपर कसा चेक केला जातो। जर तुमचा पेपर 7 वरती जात असेल तर तो कसा चेक केला जातो, या सगळ्याबाबत मी तुम्हाला आज माहिती देणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकल्याबरोबर लगेच कळेल। तर सगळ्यात पहिले आपण हे जाणून घेऊयात की जेव्हा MSBT चे पेपर होतात तेव्हा ते कोणाकडून चेक केल्या जातात। तर तुमचे जे काही पण पेपर असतात ते तुमच्या कॉलेजमधून दुसरीकडे ट्रान्सफर केल्या जातात आणि ते दुसऱ्या कॉलेजच्या स्टाफकडून चेक केल्या जातं। फॉर एक्झाम्पल, जर पुणे येथे एखादं कॉलेज असेल तर ते रँडमली नंदुरबार इथेसुद्धा जाऊ शकतं किंवा नाशिक इथेसुद्धा जाऊ शकतं किंवा कुठेही जाऊ शकतं। हे इतकं गोपनीय ठेवलं जातं की अगदी पेपर चेक करणाऱ्याला सुद्धा माहीत नसतं की तो कोणत्या जिल्ह्याचा आणि कोणत्या विद्यार्थ्याचा पेपर चेक करतोय। मग तुमच्या मनात हा प्रश्न असेल की ते सगळं तर ठीक आहे, पण नेमका पेपर कसा चेक केला जातो? तर हे बघा, मागच्या काही वर्षांपासून अगदी तुम्ही 2017 बघितलं असेल तर त्यावेळेस काय असायचं की जी स्कीम असायची, तर पेपर चेक होताना बऱ्याच चुका होत असत। तर MSBT ने हळूहळू त्याकडे क्वालिटी वाढवण्याकडे आता अधिक लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येत आहे। तर त्यामुळे असं बऱ्याच केसेसमध्ये झालेलं आहे की जुन्या काळी काय व्हायचं की जर पेपरमध्ये कमी मार्क असले तर रिचेकिंगमध्ये जास्त मार्क भरून यायचे, त्यामुळे एका क्वालिफाईड स्टाफकडे जाव हा MSBT चा आता एक प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत। तर एक असं असतं की जसं आपल्याला गाईडलाईन्स असतात तसं त्यांनाही गाईडलाईन्स असतात की विद्यार्थ्यांचे पेपर जर चुकीचे चेक झाले तर अशा परिस्थितीत अशा चेक करणाऱ्याला कदाचित ब्लॅकलिस्टेड देखील केलं जाऊ शकतं। या गोष्टीमुळे काय असतं की तो जो चेक करणारा असतो तो एक प्रकारे तुमचा जो पेपर आहे तो या दृष्टीने चेक करतो की जास्तीत जास्त मार्क कसे भेटता येतील। जर एखादा विद्यार्थी एव्हरेज असेल किंवा त्याने 24-25 मार्काचा जरी पेपर लिहिला असेल तरी एक वेळ त्याचं पासिंग शक्य असते, कारण की जो चेक करणारा असतो तो हे बघतो की तो विद्यार्थ्याचा विषय कसा निघेल। आता राहिला प्रश्न त्या विद्यार्थ्यांचा ज्यांना जास्त मार्क घ्यायचे असतात। तर जेव्हा तुमचा पेपर 7 पुढे जातो अशा परिस्थितीत जो एक्झामिनर असतो तो थोडासा पेपर टफ चेक करतो, जेणेकरून जे क्वालिटी आहे ती मेंटेन झाली पाहिजे। मग तो पेपर पुन्हा एकदा रिवाईव्ह करतो की रिचेक करतो की नेमकं पेपर खरंच या विद्यार्थ्याचे मार्क 7 जातात का। जेव्हा तो एन्शुअर होतो की खरंच हा एक हुशार विद्यार्थी आणि पेपर वगैरे सर्व चांगला लिहिलेला आहे, तर अशा परिस्थितीत ते मार्क दिल्या जातात। आणि जर एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क हे 70 जात असतील किंवा खूपच चांगल्या प्रकारे लिहिलेला असेल, अगदी असं वाटतच नसेल की हा एखादा विद्यार्थ्याने मनाने लिहिलेला आहे, तर अशा परिस्थितीत एक MSBT चं एक स्क्वाड जो आहे तो त्या कॉलेजमध्ये जाऊ शकतो, त्या विद्यार्थ्याला देखील भेटू शकतो आणि त्याला प्रश्न देखील विचारू शकतात की त्याला त्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड देखील प्रश्न विचारून ते हे याची पडताळणी करतात की खरंच तो विद्यार्थी तितका हुशार आहे का जितकं त्याने पेपरमध्ये लिहिलं। आणि अशा परिस्थितीत जर तो विद्यार्थी उत्तर देण्यास असमर्थ ठरला तर ती एक मोठी बल्क कॉपीसुद्धा समजल्या जाते। असो, या विषयावर आपण नंतर कधीतरी चर्चा करूच, पण सांगायचं तात्पर्य एवढंच की शक्यतो विद्यार्थ्यांना पासच केलं जातं। पण जर तुम्ही काहीच नाही लिहिलं आहे, अगदी 15-16 मार्काचं जरी लिहिलं तरी अशा परिस्थितीत चेक करणारा देखील तुम्हाला पास करू शकत नाही। त्यामुळे शक्य झाल्यास 28 तर सोडा, परंतु अगदी 22-23 मार्काचं जरी तुम्हाला लिहिता आलं असेल तर लिहा, कदाचित यामुळे चेक करणारा जो आहे तो वाढून देऊ शकतो। आता हे तर आपल्यालाही माहीत नसतं की चेक करणारा नेमका कोण असतो, तो अधिक कडक तपासतो का, आणि हेही जरुरी नाही की प्रत्येक चेक करणारा हा ढिल्या हाताने चेक करेल। म्हणून काही काही जर कडक असले तर ते पासिंग देखील होऊ शकत नाही। तर या सगळ्या गोष्टी आहेतच, पण अजून एक मुद्दा असा येतो की यावर्षी नेमकी पेपर कसे चेक केला जाणार। तर माझ्या मते यावर्षी जे पेपर आहेत ते माझ्या मते कदाचित ढिल्या हाताने चेक केल्या जाऊ शकतात। तर असं का बरं? कारण की जर तुम्ही यावेळेस बघितलं असेल
तर मागच्या परीक्षांमध्ये आणि या परीक्षांमध्ये बरंच अंतर आहे. सगळ्यात महत्त्वाचं अंतर म्हणजे यावर्षी OTOची मुलं देखील परीक्षेला बसत आहेत. तर OTOच्या मुलांना 3 सत्राचे पेपर लगातार द्यायचे जे फायनल इयरला बसलेले आहेत. त्यांचं जर काही 14 सत्राचं बॅक असेल तर तो 5व्या 17चा आणि 6व्या 17चा. तर जे OTO मुलं आहेत त्यांच्यावर याचा बराच दबाव होता. अशा परिस्थितीत कदाचित MSBT चेक करणाऱ्यांना सांगू शकते की थोडंसं तुम्ही यावेळेस जमलं तर ढिल्या हाताने चेक करा, जेणेकरून OTOची जी आपण स्कीम आणली होती त्याची एफिशियन्सी वाढेल आणि मुलांनासुद्धा मुलं त्यातून निघू शकतील. तर माझ्या मते यावेळेस थोडंसं ढिल्या हाताने चेक करतील, पण आता बघूयातच की रिझल्ट आल्यावर तर आपल्याला कळेलच. तर आय होप तुम्हाला कळलं असेल की पेपर कसे चेक होतात, काय होतात. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच इंजिनिअरिंगशी रिलेटेड, MSBTशी रिलेटेड व्हॅल्युएबल व्हिडिओ आणतच राहू. या चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.